फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी एसी हॉल, चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही. आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके. कोपरगाव तालुक्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी अगदी कमी वयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय असं समाजहिताचं काम केलंय. विवेक कोल्हे यांनी केलेल्या उल्लेखनीय व समाजहिताच्या कामांची माहिती सर्वांना व्हावी व त्यांच्या कार्याची तरुणांनी प्रेरणा घ्यावी या हेतूनं विवेक कोल्हे यांच्या कार्याचा प्रवास कोपरगावची आनबाई शान आमचे विवेक भैया कोल्हे या गीतांमध्ये शब्दबद्ध करण्याचं काम भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद द्राक्षे यांनी केलं असून त्या गीताला आपल्या सुरेख आवाजातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचं काम गायक व संगीतकार नाना वीर यांनी केलं आहे. कोपरगावची आनबाई शान आमचे विवेक भैया कोल्हे या यूट्यूब गीतांचे लॉन्चिंग संजुनी इंग्लिश स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे. सदर गीताबाबत रेणुकाताई कोल्हे यांनी विनोद द्राक्ष व नाणावीर यांचं कौतुक केलं असून सदर गीत सर्वांनी एक वेळी अवश्य पहावे व ऐकावे असं आवाहन रेणुकाताई कोल्हे यांनी नागरिकांना केलं आहे. विनोद द्राक्ष यांनी यापूर्वी कोल्हे कुटुंबातील तसेच विविध व्यक्तींच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव कवितांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला असून प्रथमच त्यांनी विवेक कोल्हे यांच्या आदर्शवत कामांना गीतांच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र देखील कौतुक होत आहे. सध्या या गाण्याची लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते तरुणांच्या पसंतीस पडत आहेत. नमस्कार. कोपरगावची आन बान शान आमचे विवेक भैया कोल्हे या गाण्याचे निर्माते विनोद भाऊ राक्षे आणि संगीतकार व गायक नाना वीर यांच्या या गाण्याचे आज माझ्या हस्ते यूट्यूब चॅनलवर ऑफिशियली लॉन्च झालेला आहे. तर सर्वप्रथम मी नानावीर व विनोद भाऊ यांना धन्यवाद करते व त्यांचे अभिनंदन करते की आपलं हे गाणं यूट्यूब चॅनलवर आज लॉन्च होत आहे. खरं तर विवेक भैया यांनी खूप कमी वयात विविध क्षेत्रांमध्ये खूप चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे आणि ह्यामुळेच नानावीर यांना असे वाटले की आपण विवेक भैयांवर एक गाणं बनवावं आणि त्यामुळे स्वइच्छेने त्यांनी हे भैयांचे जे काही कामं आहेत त्याच्या प्रसारासाठी हे गाणं बनवलेलं आहे. मी स्वतः हे गाणं बघितलं आहे. खूप सुंदर ह्या व्हिडिओ झालेला आहे. विनोद भाऊंचे शब्द आणि नानावीर यांचा आवाज ह्या दोन्हीचं एक सुंदर संगम हे बघायला आणि ऐकायला खूपच छान वाटत आहे. मी सर्व व्ह्युअर्सला विनंती करेल की आपण नक्की नानावीर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर जाऊन हे गाणं तुम्ही नक्की बघा आणि नानावीर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव. आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये. कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग, निवास, ध्यान, भोजन, अभ्यासिका, अद्ययावत जिम, स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे. नीट, IIT, जीमेन्स अँड ऍडव्हान्स्ड, MHT, CET या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल. इयत्ता 11वी व 12वी साठी स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड. उत्कृष्ट निकालांची परंपरा. आपल्या बाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे. आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज, मुक्काम पोस्ट, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.